व्यायाम प्रकरण आपण सुरुवात करतोय. मी फक्त दाखवणार आहे, तुम्ही ते 8 वेळा करायचं आहे. प्रथम मानेचे पुढच्या बाजूला 8 वेळा झाले की पाठीमागच्या बाजूला उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे 8 वेळा. नंतर साईडला 8 वेळा, पुढे मागे 8 वेळा. त्यानंतर हातांचे खांद्यांसाठीचा जो व्यायाम प्रकार असणार आहे तो बोल फिरवायचा आहे. आणि कुठलीही क्रिया सावकाश करायची आहे 8 वेळा उजवा हात, 8 वेळा डावा हात. त्यानंतर पुन्हा उजवा पुढून पाठीमागे 8 वेळा, डावा पुढून पाठीमागे 8 वेळा. आता दोन्ही हात खांद्यावर ठेवायचे, पुढच्या बाजूने हळू वार करायचे 8 वेळा. 8 वेळा झाल्यानंतर पाठीमागून पुढे 8 वेळा. त्यानंतर कमरेचे व्यायाम प्रकार आपण सुरुवात करणार आहोत. साईडला स्ट्रेच करायचे 1 2 3 4 असे 8 वेळा. त्यानंतर हात समांतर ठेवायचे आहेत खांद्याच्या रेषेमध्ये. प्रथम उजव्या बाजूला जेवढे शक्य आहे तेवढा हळूवारपणे खाली जायचं आहे. 1 2 3 4 5 थांबायचं आहे. पुन्हा डावीकडे जायचं आहे. 1 2 3 4 5 असे हे 8 वेळा करायचे आहेत. त्यानंतर टो टच करायचं आहे हळूवारपणे. 1 2 3 4 1 2 3 4 ही पण क्रिया 8 वेळा करायची आहे. त्यानंतर कमरेत वाकायचं आहे, हात समोरच्या बाजूला टेकवायचा आहे. त्यानंतर हात पायाच्या पाठीमागील बाजूला टेकवायचा आहे, हात दोन्ही पायाच्या बाजूला टेकवायचा आहे आणि कमरेत वाकायचा आहे. हा पण व्यायाम प्रकार आपण 8 वेळा करायचा आहे. त्याच्यानंतर हात जमिनीला समांतर ठेवायचे आहेत. उजव्या बाजूलापासून सुरुवात करणार, तो वळायचा आहे. 1 1 झाल्यानंतर हा डावीकडून पुन्हा उजवीकडे 2 असे 8 वेळा करायचे आहेत. त्यानंतर आपण कमरेचा व्यायाम करणार आहोत. पाय जुळवायचे आहेत, कंबर हळूवारपणे हलवायचे आहे, गोल फिरवायचे आहे. 1 2 8 वेळा झाल्या डावीकडून उजवीकडे, आता उजवीकडून डावीकडे 1 2 8 वेळा. त्यानंतर पाय, आता पायाच्या सांध्यांचे व्यायाम, पंज्याचे व्यायाम, तो टच रोटेशन करायचं आहे. पहिला आतून बाहेरच्या बाजूला 8 वेळा डावा पाय झाला. त्यानंतर उजवा पाय आतून बाहेरच्या बाजूला 8 वेळा. आता आतून बाहेरून आत, आतल्या बाजूला 8 वेळा. उजवा पाय 8 वेळा. त्यानंतर बॉडी पुन्हा हळूवारपणे सैल सोडायची आहे. पाय आणि प्रत्येक सांधा मोकळा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.